मंडळी काळजी म्हणून नाही तर कौतुकासाठी आता इथे घडणार आहे एक ऑपरेशन नाट्य, जे दाखवायला आपल्या समोर येत आहेत विनोदाची डबल डेकर प्रसाद खांडेकर, जिच्या मॅडनेसला नाही ठाव अशी नम्रता सम्यराव, कॉमेडीचा अलग रिदम अरुण कदम आणि खानदेश सपूत श्याम सुंदर राजपूत. काही नाही होणार, घाबरायचं नाही, शांत, हॉस्पिटल आहे, शांत 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 एकदम शांत बसायचं. मला काय झालंय, काय काय डॉक्टर साहेब खूप मोठा प्रॉब्लेम झाला आहे. हो हो हो, काय झालंय, कोणाला झालंय नीट सांगा. आमच्या बावजीना झाला आहे, त्यांना एकदम असा इमिजिएट मध्ये ऍडमिट करायचं आहे. करतो करतो, ऍडमिट करून टाकत आहे. का का काय त्रास, काय त्रास, काय मला काय झालेला नाही आहे. प्रत्येक पेशंटला असंच वाटतं, आपल्याला काहीच झालं नाही. तुम्ही बसा, शांत बसा, मला चेक करू दे तुम्हाला. एक मिनिट चेक करून घ्या, लेट मी एक्झामिन यू. लगेच चेक करून पल्स दाखवा, पल्स. ते पर्स घरीच विसरला आहे. हात दाखवा, हात. पल्स नॉर्मल आहे एकदम. एक मिनिट, हा एक मिनिट, मोठा श्वास घ्या, सोडा, श्वास घ्या, सोडत पण जा, सोडा पटकन, गाल नाही तर. अरे सगळं नॉर्मल आहे त्यांचं, काही इंटरनल त्रास आहे का त्यांना, म्हणजे पोट दुखतंय किंवा पाठ दुखतंय वगैरे काही असं? इंटरनल काही त्रास नाही आहे, पेट पण एकदम साफ सुथरं आहे. सकाळी जो आहे त्यांना पातेला भरून साबुदाणाच कचडी बनवून दिलेली आहे. पातेला भर आणि खाल्ली? आणि दिसतो छोटा पण कोटा लय मोठा आहे. बापरे. आणि सकाळी 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 नेहमी सारखे त्या पोरा सोरांबरोबर माकड माकड पण खेळले आहेत. अरे मग नॉर्मल आहेत, त्यांना काहीच नाही झालं. ते सांगतो आहे पण ऐकून आहे, जबरदस्त घेऊन आलेला आहे हे माणूस. हॉस्पिटल सांगतो तुम्हाला, ऐकतच नाही, ऍडमिटिवपणा करतो आहे हे. ऍडमिटिवपणा? एकतर जिभेला पेलवणार नाही असं कॅरेक्टर दिलं, त्या शाब्दिक पंच मारायचं गांडीव धनुष्य कशाला उचलत? धनुष्याचं नाव आहे ते, धनुष्याचं नाव आहे, धनुष्याचं नाव आहे. धनुष्याचं बाबूजी जरा तुमची थोबाड बंद ठेवा ना, पसर पसर चालू आहे. गप्प बसा नाही तर तुमच्या विनोदावर डॉक्टर जे या टोकावर बसून देतील इथे. गप्प बसा एकदम. त्यांना काही नाही झालं, तुम्ही घेऊन इकडे इकडे या, मी तुम्हाला जरा खोलून सांगतो. खोलून थोडा वेगळा सांगतो कसा आहे. बर बर. आमच्या बावजींना तसा काही नाही झाला आहे, एकदम फिट अँड फाईन आहे. बर. पण तरी पण आम्हाला त्यांना ऍडमिट करायचं आहे. ते सांगतो आहे आमच्या बाबूजीचे बडे भाई आहे, बडे भैया मोठे भाऊ रामप्रसाद. बर बर. ते झाले 2 आठवड्यापूर्वी आजारी पडले होते. तर त्यांचा जो पोरगा आहे माझा चचेरा भाऊ बिरजू, म्हणजे बिरजू म्हणजे गजोधरचा लहान भाऊ, बिरजूचा मोठा भाऊ आहे तो गजोधर आहे. तर गजोधरचा लहान भाऊ मुद्द्याचं बोला. तर बिरजूने काय केला, ह्यांना आमच्या चचाना जो आहे 2 आठवड्यापूर्वी ऍडमिट केला होता. आणि त्यांना ऍडमिट केल्यानंतर तुम्हाला सांगतो डॉक्टर साहेब, 2 आठवडे झाले आमचा फॅमिलीचा व्हॉट्सअप ग्रुप आहे त्याच्यावर नुसती बोंबा बोंब चालू आहे. बोंबा बोंब. आमच्या बावजीला आम्ही असा ऍडमिट केला, आमच्या बावजीला आम्ही हा ऑपरेशन केला, माझ्या बावजीसाठी मी 2 लाख खर्च केला, 70,000 खर्च केला, नुसती बोंबा बोंब चालू आहे. बरं, बात आणला आहे, बात एकदम बात आणला आहे. आणि आमची जी ती जाबू बाबी आहे ना. कोण? जाबू बाबी. म्हणजे ते बोलतात ना सख्या जाबा सख्या बबिनी. अच्छा, सख्या जावा सख्या बहिणी. सख्खी जाबू बाबी आहे ना. जाऊ बाई असत ते, सटबी आहे एक नंबरची. तिने काय केलं आहे माहिती आहे? काय काय? तिने व्हिडिओ शूट केला आहे आणि त्याच्यामध्ये असा दाखवला आहे की ती तिच्या सासरे बुबाची केबडी सेवा करते आहे. तर मला पण जो आहे आमच्या सासरे बुबाची सेवा करायची आहे आणि व्हिडिओ करून टाकायचा. आमच्या बाबूजींना ऍडमिट करून घ्या, आम्हाला व्हिडिओ बनवायचा आहे. म्हणजे तुम्हाला नातेवाईकांसमोर मिरवायचंय म्हणून त्यांना ऍडमिट करायचंय.
अरे त्यांना काही झालंच नाहीये ना पण. अरे नाही ते सांगताय काहीतरी करून टाकाना. मी पाया पडतो काहीतरी असा एक 3-4 लाख खर्च होऊन पैसा पण आणला आहे. अरे नको आहे पैसा पण आणला. अरे असं नाही करताय. काहीतरी करणार डॉक्टर साहेब. आम्हाला तेवढे 4-5 व्हिडिओ करायचे. बघा असं त्यांना काही झालं नाही तर कसं ऍडमिट करू मी. अरे हा डॉक्टर काय कामाचा नाही. बिरजूचा डॉक्टर होता तो मस्त होता. त्याने चाची जी आहे ती फाईल बघितली. अरे बापरे असा केला लगेच ऍडमिट करून टाकला. त्याचा छाती खोलून हार्टचा ऑपरेशन करून टाकला आहे. अरे म्हणजे त्यांना काहीतरी हार्टचा प्रॉब्लेम असेल. यांना काही हार्टचा त्रास आहे का. मला तेच तर सांगतो आहे माझा हाड असा एकदम मजबूत आहे एकदम टुनटुनीत आहे. टुनटुनीत नाही ठणठणीत असत. तेच बोलतो आहे यांच्या फंबलचा तरी ऑपरेशन करून टाका. कंटाळा आणला आहे यांच्या फंबलने. बघा फंबल हा आजार नाहीये तो स्वभाव आहे. आणि तो जर आजार असता तर त्यांना आयुष्यभर ऍडमिट ठेवावं लागलं. तसं नाही करत. अरे बाबूजी ऍडमिट होऊन जा ना यार. नाही मला ऍडमिट व्हायचं. माझं काय झालेलं नाही. मध्येच काजोल होते. बाबूजी मी तुमच्या पाया पडतो आहे. आम्ही तुमची दिवस रात्र सेवा करतो आहे. तुमचे पाय चेपून चापून देतो आहे. तुम्ही बहुराणीसाठी तुमचा हार्ट नाही फाडून देऊ शकत. काय बोलतो मला सांगतो डॉक्टर साहेब. माझा चचेरा भाबू आहे बिरजू. तो जसा माझ्या तोंडासमोर आला ना त्याच्या डोळ्याला डोळा मिलवता येत नाही मला. नुसती टिमकी वाजवतो आहे माहिती आहे. ए यड्या. अरे ती टिमकी वाजवते तेच नाही वाजवू दे की. तू घरी जाऊन ढोल पडू की तुझा. इकडे मला कशाला फाडतोस तू. मध्ये मध्ये काय होत आहे. ह्यांचा जो कॅरेक्टर बिसरण्याचा आजार आहे ना याला आधी काडी पेटे लाबून टाका. ह्यांचा जो घसा आहे ना तो फाडून टाका. त्याच्यातनं मेंढा बिंडा कोल्हापुरी फुलापुरी सगळं सगळं बाहेर काढून टाका. जे डॉक्टर गोस्वामींना जमलं नाही ते मला काय जमणार आहे. तुमच्या पाया पडतो. 4-5 व्हिडिओ करायचे आहे. मला पण टोऱ्यात मिरवायचं आहे. बघा परस्पर निर्णय नाही घेता येणार. पैसे ठेवून टाका. पैसे ठेवा आधी. पैसे ठेवा. वरून परमिशन घ्यावी लागेल मला. सिनियर डॉक्टर शिकळतय का. घरून परमिशन असताना भरून परमिशन काय को पाहिजे आहे तुम्हाला. आम्ही एवढं सांगतो आहे ना तुम्हाला. एक तुमच्या नाही आमच्या नाही एक सोपा काम करून टाका. आमच्या सासरे बुबाचा पाय कापून टाका. पाय कापून टाकू. आम्हाला त्याचा व्हिडिओ बनवायचा आहे. पायाचा. पायाचा नाही. डॉक्टर बा कोण आहे तू. नाही समजत नाही आहे तुला. पायाचा व्हिडिओ नाही आम्हाला मशीनचा व्हिडिओ करायचा आहे. मशीन. ते मशीन मध्ये नाही का ते असे रंगबिरंग तिरपी चिरपी लाईन येतो आहे. हार्ट बीट. ते जो आहे त्याचा आम्हाला व्हिडिओ करायचा. त्याचा जो आहे आम्हाला थोडासा बिघडा करायचा आहे. हा तो जो बिरजू ने असा सेम व्हिडिओ टाकला आहे अशा त्या तिरप्या लाईनी वर खाली वर खाली जात आहे. आमच्या बाबूजीची आहे ती लाईन जी आहे आम्हाला सरळ करायची आहे. डायरेक्ट सरळ गेली पाहिजे. आणि अजून एक त्याच्यामध्ये थोडासा ऍडिशन करायचा आहे. त्याच्यामध्ये जो आहे सरळ लाईनच्या नंतर असा आवाज पण पाहिजे. बिरजू नो तो आवाज टाकला नाही. त्याला महाग पडला त्याने टाकला नाही. आपण तो आवाज टाकून देऊया असा. अरे डोक्यावर पडले का तुम्ही. तो टू टू आवाज यायला ना यांचा आवाज काय आमचा बंद करावा लागेल. अरे ते सांगतो आहे एकदा वर गेला परत येतो आहे का खाली. अरे तुम्ही शांत बसा. हे बघा दादा हार्ट फेल झाल्यावर तशी सरळ लाईन येते ती. अरे ते सांगतो आहे ते काय मी ट्यूबलाईट आहे का ऑफ बंद करायला असा करतो आहे. तुम्ही ऑफ बंद करायला सारखाच बोलतो आहे. सोडून द्या. तिरप्या लाईन सरळ लाईन जाबू द्या. तुम्ही एक काम करा आमच्या बाबूजीने ऍडमिट करा. आणि तो जो बॉटल नसतो बॉटल बॉटलला एक पाईप असतो तो असा नल्ली असते ती पाणी पाजतात त्याला. सलाईन सलाईन असते ती. ते जे काय ते लाबून टाका. ते लाबून टाका. कशाला. आम्ही जो आहे ते सलाईन कडे असं बघणार आहे. हा हे असं असा व्हिडिओ करणार आहे. हे शूट बिटुरवाचे पापा आहेत ना ते असा व्हिडिओ शूट करणार आहे. मग मी पण दाखवणार आहे की मला पण केवढी काळजी आहे आमच्या सासरे बुबाची. त्यांना काही झालेलं नाहीये. मी नाही लावू शकत सलाईन. तुम्ही त्यांना घेऊन निघा पटकन. काहीतरी करा. काम करा डॉक्टर साहेब. बाकी काय नको बाबूजींचं हे कापून टाका. ते अपेंडिक्स अपेंडिक्स काढून टाका. माझा अपेंडिक्स चांगलं आहे. मग एक काम करा तुम्ही जो आहे त्यांचा गळा फाडून टॉन्सिल काढून टाका. अरे टॉन्सिल पण चांगला आहे माझा. अरे टॉन्सिल आहे त्या जठार तरी काढून टाका. ए जठार तरी एकदम जोरात चालतो आहे. नाही तर बकरूत बकरूत काढून टाका. अरे फुफ्फुस ऐकतो एकदम. नाही तर पादपिंड काढून टाका. काहीतरी काढून टाका.
स्वादू पिंड असतात अरे स्वादू माझा सगळं एकदम व्यवस्थित आहे शांत बसा शांत बसा ठीक सांगतो सगळं माझं एकदम व्यवस्थित आहे दादा शांत बसा त्यांना ऍडमिट करायचंय ना ऍडमिट करायचं एवढाच करतो 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 त्यांना ऍडमिट करतो मी त्यांच्या काही टेस्ट करतो आणि त्याच्यानंतर मी असं म्हणेन की त्यांना हार्टचा प्रॉब्लेम झालाय काय बोलतोय नाही तुम्ही शांत बसा अरे आता सांगते कधीपासून आता कसा कळला तुम्हाला आणि मग मी काय करेन त्यांना ओटीमध्ये घेईन त्यांची छाती फाडून त्यांचं हार्ट बाहेर काढेन आणि मग म्हणेन ओ माय गॉड त्यांचं हार्ट तर कामातून गेलंय अरे काय हे मार काम हेच पाहिजे होतं आम्हाला हेच पाहिजे होतं आणि त्याच्यानंतर मी तुम्हाला म्हणेन की त्यांना नवीन हार्ट बसवावं लागेल मग तुम्ही काय म्हणायचं की माझ्या बाबूजीला आता मी माझा हार्ट देणार आहे एकदम वेगळा आहे हे तर चचेरा भाईच्या केस मध्ये झाला पण होता तेच तर मग मी तुम्हाला उठीत घेईन तुमची छाती फाडेन आणि तुमचं हार्ट बाहेर काढेन एक मिनिट मदल तुमचं हार्ट बसवायचंय ना मग तुम्ही सगळ्या नातेवाईकांना सांगा ना हमने अपने बाबूजी के लिए अपना पैसा ही नहीं अपना हार्ट भी दिया है डॉक्टर ही आयडिया एकदम चांगली चल रहा है मग मी पण सगळ्या लोकांसमोर इतरणार आहे की हमने आमचा जो हे दिला आहे तो आम्ही आमच्या बाबूजींना देऊन टाका एकदम बरोबर बोलला आहे त्याचा हार्ट बाहेर काढा असा टोंग टोंग आवाज आला तो मग मला लावा अरे हम तो का कहते हैं हमारा हार्ट नहीं देना है अरे कौन ना कुछ नहीं होगा ये शटर को ऐसा फाड़ेंगे बाहर निकालेंगे हार्ट को निकाल एकदम तुम्हारा मेंढक जैसा आके ना वो भी लगा देंगे उधर अरे नहीं काहे टेंशन लेता अरे मी तो बोलतो है तो सगला काढा आणि मला लावा अरे भाई ओटी में माझा एकदम सगळा तारून नेता है हला कसा लावायला रिश्तेदारों में बहुत नाम होगा वा 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 हा विषय एकदम चांगला होता सही मॅड परफॉर्मन्स होता अरुण दादा मला तुमचं कौतुक यासाठी करावं असं वाटतं की तुम्हाला तुमची एक शैली प्रस्थापित आहे इथे तुम्हाला असं वेगळं ॲक्सेंट वगैरे शिकून ते प्रेझेंट करायची काहीही गरज नाही तरी तुमच्या एफर्टसाठी खूप खूप कौतुक तुमचं खूप कौतुक आणि हे तुम्हीच करू जाणे तुमचे दोघांचे विग्स पण मला खूप आवडलेत आणि नमा तुझी साडी इतकी ॲप्ट आहे वा 100 मार्क कॉस्ट्युम हेअर मेकअपसाठी आणि नमा तू ह्या हे कॅरेक्टर करताना खिल जाती हो म्हणजे इतकी एकरूप होऊन करतेस ना तू हे कॅरेक्टर तुला बघायला फार मजा येते आणि छोटे छोटे म्हणजे नजरहाटी दुर्घटना घटी असा स्पीड असतो तुझा फार मजा आली भावा मस्त श्यामदादा मस्त लवली परफॉर्मन्स